हाय हेलो नमस्ते, वेलकम बैक टू माय चैनल डीप सोस। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर इथे माझ्या मागे बघू शकता, पूर्ण लॉफ्ट वरती पुट्टी लावून झालेली आहे। ह्या भिंतीला पण लावून झालेली आहे बघू शकता। तर असं कलरचं काम चालू आहे, आधी पुट्टी, नंतर प्राइमर, त्याच्यानंतर कलर। कलर मी व्हाईटच देणार आहे, कारण मग व्हाईट नाही कसं मोठं घर, म्हणजे मोठं रूम दिसतो आणि जास्त उजेड प्रकाश येतो, त्याच्यामुळे मग मी असं व्हाईट कलर द्यायला लावला आहे। आता ही पुट्टी आहे, त्याच्यानंतर मग प्राइमर पण व्हाईट कलर येणार आणि आपलं कलर पण व्हाईट येणार। तर असं आणि आपल्या मेच्या 1-2 तारखेला मॉडेल किचन पण तयार होऊन रेडी राहणार, त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच मी। जेव्हा माझे किचन टूर करेल ना, तेव्हा मी तुम्हाला माझं पूर्ण किचन दाखवेल। तर तेच आता कधी येतं ते वाट बघते मी। मॉडेल किचनचं झालं फायनल, सगळं झालं, किती कॅबिनेट काय ते सगळं, आयलंड किचन सुद्धा इथे असणार। तर ते जेव्हा मी किचन टूर करेल ना, त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच। आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि कालचं पण खिचडी वगैरे थोडंसं उरलेलं होतं, तर स्वयंपाक झालेला आहे। आणि बाकी मी ते चिंटू खरबूज, म्हणजे सनमेलन, तुम्हाला माहिती असेल, काही ना नसेल पण माहिती, तर मी ते कापलं आहे। ते कसं दिसतं ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने, खाणार पण आहे ते थंड। आता ठकरच ठेवलेलं आहे याच्यामध्ये आणि अर्ध कापून मी ते आईंना दिलं आहे, अर्धा ठेवलेलं आहे, म्हटलं तुम्हाला दाखवू कसं निघतं मध्ये। तर तुम्हाला दाखवेलच नंतर थोड्या वेळाने। आता जेवण करून घेते केरला आणि विहानला, मस्त मॅगी दिलेली आहे आणि म्हणजे माझे मोठे जेठ आहे ना, त्यांचा मुलगा पण आलेला आहे, तर तुम्हाला दाखवते चला। तर खेळत आहे पुढे ते, तर इथे आमची कियारा, कियाराला पण मस्त आवरून दिलेलं आहे। आणि मस्त मॅगी खाल्ली हो ना कियारा, हाय कर हाय। आणि इथे विहान आणि इथे मयांक। तर आता तेच आवरते आता, आणि आवरून झालं की बोलेलच तुमच्याशी। चला, तर इतक्या जेवण झालेलं आहे, मस्त छान जेवण झालं। नागरीचे पापड भाजले ते खिचडीसाठी, आणि इथे मी चिंटू खरबूज तुम्हाला दाखवणार होती, तर ते कसं दिसतं ते तुम्हाला दाखवते। तर इथे मी अर्ध चिरलेलं आहे, म्हणजे कापलेलं आहे, तर असं दिसतं मधून, आणि असं येल्लो कलर आहे, आणि इथे बघू शकता मध्ये असं दिसतं। तर तुम्हाला जवळून दाखवते, आता थोडंसं कट करून आणि खाऊन पण बघते कसं लागतं। चला, तर इथे चिंटू खरबूज थोडंसं कट करते मी, आणि मी खाल्लेलं आहे, म्हणजे मागच्या वर्षी खाल्लं होतं, एकदाच खाल्लेलं, एकदा का दोनदा खाल्लेलं आहे, पण मी चव कशी ती विसरूनच गेली कसं लागतं ते। तर भेटत नाही सहसा हे, तर त्या दिवशी रिलायन्स शॉपमध्ये गेलो होतो ना आम्ही, तिथे भेटलं, तर एवढंच खाऊन बघते, कारण आता इतकं जेवण झालं आणि हे साल नाही खायचं आपल्याला। तर हे किसून टाकते, असं व्हाईट कलरचं निघतं आणि म्हणजे त्यात भरपूर असे गुणधर्म असतात, तर ते म्हणजे छान असतात आपल्या शरीरासाठी वगैरे, व्हिटॅमिन्स वगैरे, आणि उन्हाळ्यातच हे फळ येतं। त्याला इंग्लिशमध्ये सन मेलन म्हणतात आणि असं काही लोक त्याला चिंटू खरबूज म्हणतात, कारण ते छोटं आहे ना येल्लो असं, आणि असं व्हाईट निघालेलं आहे बघू शकता एकदम छान। मी कापलेलं आहे, तर कसं लागतं ते खाऊन बघते। म्हणजे कसं लागतं सांग का, वॉटरमेलन, आपलं कलिंगड आणि विथ आपलं खरबूज असतं ना ते ऑरेंज कलरचं खरबूज, आता येतं मध्ये ऑरेंज असतं, त्याचं दोघांचं मिक्सचर लागतं, कारण वॉटरमेलन सारखं क्रंचीनेस आहे, म्हणजे एकदम थोडंसं कडक, आणि टेस्ट सेम त्या खरबूज सारखी, सेम खरबूज सारखी। खूप छान लागतं, गोड आहे एकदम, आणि एवढं तरी 50 रुपये किलो होतं, म्हणजे एवढं असं किलो नाही, अर्धा किलोचं हे 50 रुपयाचा अर्धा किलो एवढा छोटासा चिंटू खरबूज तिथे रिलायन्सला दिसलं, मग घेऊन आलं, म्हटलं चला खाऊन बघू कसं, म्हणजे खूप दिवस झाले खाल्लं, तेव्हा खाल्लेलं पण तेव्हापासून काही एवढं लक्षातच नाही। आपण आता कलिंगड कसं सारखं खातो ते माहिती चव आपल्याला कलिंगडची, पण हे खूप दिवसांनी खाल्लं आणि छान लागते, मस्त गोड लागते, आणि सेम खरबूज आणि कलिंगडची मिक्सचर आहे,
तर छान लागतं. कधी मिळालं तुम्हाला तर नक्की घेऊन ट्राय करा, तर छान आहे. चला खूप छान लागलं. चिंटू खरबूज, मी तर चिंटू खरबूजच म्हणते त्याला, पण त्याला सनमेलन पण म्हणता. आता कियारा आली होती, तिला झोप लागलेली आहे खूप, तिथं पण जेवण झालेलं आहे. आता तिला झोपवते आणि त्याच्यानंतर दुपारी बोलते तुमच्याशी. चला चहा घेतला आणि आता संध्याकाळ झालेली आहे, 6 वाजलेले आहे. तर म्हटलं त्याला झाडांना पाणी टाकून देऊ, तर इथे तेच पाणी घेते झाडांना, म्हणजे झाडांना टाकायला, कारण दुपारी टाकले की खूप माती तापलेली असते ना, म्हणून मग मी संध्याकाळीच टाकते. तर आता तेच करते. तर चला, तर ही छोटीच बादली घेऊन मी टाकते पाणी. आणि इथे टेबल ठेवलेला आहे घरातला, डायनिंग टेबल आधीचा. तर इथे झाडांना इथले टाकलं पाणी, आता इथले बाकी आहे. पानाचं झाड, त्याला नवीन पानं आलेली मस्त पैकी. मागे सनसेट झालेला आहे मस्त. आणि इथे झाडांना पण पाणी टाकून झालेलं आहे, तर मस्त पाणी टाकून झालेलं आहे झाडांना सगळ्या. इथे पण टाकलं वरती. आणि मला आज माझा माठ पण काढायचा आहे आणि तो भरून ठेवायचा आहे. बघते आता कुठे ठेवायचा, तुम्हाला दाखवते मी माझा माठ. चला, तर इथे माठ आहे. मागच्याच वर्षी घेतलं होतं मी नवीन माठ, तर म्हटलं मागच्या वर्षी थोडा वेळ काढला होता, थोडा दिवस, तर आता काढावं लागेल. आणि तुम्हाला कसं आहे दाखवते, तो उद्याच आपण साफ करून आणि उद्या मस्त पाणी भरून ठेवणार आहे. तुम्हाला दाखवते कसं माठ आहे, नवीन प्रेम म्हणजे नवीन पद्धत आली होती माठामध्ये. तर असा मी त्याच बॉक्समध्ये ठेवलेला आहे माठाच्याच. तर इथे बघू शकता असा माठ आहे, म्हणजे 4 जणांसाठी इनफ आहे तेवढा. जास्त मोठा पण नाही, जास्त छोटा पण नाही. तर असं मी पिशवीत पॅक करून ठेवलं होतं. तर असं मात आहे बघू शकता. आणि त्याला असं झाकण आहे आणि असं बघू शकता असा एकदम क्यूट आणि छोटासा माठ आहे. तर आता उद्या साफ करेल आणि मग भरून ठेवणार. आणि त्याला मस्त अशी लीड पण दिलेली आहे. तर कसा वाटला ते नक्की सांगा. खूप छान आहे आणि आता अशा पद्धतीचे खूप माठ आलेले आहेत. चला आता ठेवून देते. म्हटलं चला तुम्हाला दाखवू माझा माठ कसा आहे. त्याला तिथे मोकळं करावं लागेल किचनवरचं आणि तिथे ठेवून देईल. त्याच्यासाठी स्टँड पण आणावं लागेल, स्टँड नाही आहे. स्टँड आणला की मग उद्या मी ठेवणार. तर मस्त एकदम छोटासा आहे, छान आहे. तर मी ह्या पिशवीत ठेवला म्हणजे एकदम मस्त राहतो तो, धूळ वगैरे लागत नाही. तर परत त्याच्यात ठेवून देते. आणि हो त्याला नळ पण आहे बघू शकता, इथे नळ आहे. तर इथे ठेवून दिलेलं आहे. आता जेव्हा काढेल ना तेव्हाच धुवेल वगैरे, तेव्हा दाखवेलच तुम्हाला.
कारण स्टँड पण आणा लागेल. स्टँड काढला की मग मी धुणार आणि भरून ठेवणार. तू तिथे बेसिन जवळ भरून ठेवणार. माझा विचार चालू आहे की पोर्च मध्ये ठेवा, टेरेस मध्ये ठेवावं, बघू आता कुठे ठेवता येईल. तर आता आज काढला मी वरतून. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. डिझाईन मला तर खूपच आवडली होती, एकदम राजस्थानी टाईप डिझाईन आहे त्याच्यावर. तर म्हणून मी तसा घेतला. चला आता बोलते, आता वैभवसाठी चहा ठेवते, ते ऑफिसवरून आले. तर आता मी इथे लसूण सोलण्यासाठी घेऊन आलेले आहेत. तर आजचा प्लॅन मस्त पालक डाळ, पालक आणि मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स अशी भाजी करणार आहे. आणि त्याच्यासोबत मस्त ज्वारीच्या भाकरी आणि भात, असा सिंपल स्वयंपाक असणार आहे आज. तर चला आता लसूण पटापट सोलून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. तर घरात खूप गरम होत होतं, तिथे बसली होती सोफ्यावर, पण खूप गरम होत होतं. तर इथे आता बस तिथे बाहेर टेबल ठेवलेलं आहे आम्ही. इथे छान गार हवा लागते मस्त, तिथेच आता लसूण सोलते. तर चला तुला तर इथे बसून मस्त लसूण सोलणार, कारण मस्त गार हवा लागते छान. तर इथे खूप अंधार येतो, तर चला. ते लसूण सोलून झालेलं आहे. चला आता स्वयंपाक करून घेते पटापट आणि मग बोलते. तर इथे मस्त ज्वारीची भाकरी करते, तर इथे बघू शकता असं छोट्या छोट्या भाकरी आणि मस्त अशी फुगते बघू शकता.
तिथून बघितलं असेल भाकरी पण रेडी आहे, नंतर वरण पण रेडी, पालकदाळ आणि भात पण रेडी आहे. तर आता आम्ही जेवण करणार. तर चला, जेवण झालं की बोलते चांग डिशवॉशरला मी भांडी पण लावून दिलेले आहे आणि हे पण क्लीन करून घेतलेलं आहे आपलं. आणि जेवणचे भांडे असतात ना ॲल्युमिनियमचे वगैरे, ते घासून घेतलेले आहेत हाताने. म्हणजे मग जास्त आता भांडे निघाले तर थोडाच वेळ लागेल मला भांडे लावण्यासाठी डिशवॉशरला. तर मग तेव्हा लावेल, तेव्हा चालू करेल डिशवॉशर. तर आता जेवण करतो आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. आणि कशी वाटली पालक डाळ, तुम्हाला क्विक रेसिपी दाखवली. तर चला बोलते नंतर. आमचं मस्त जेवण झालेलं आहे आणि इतकी छान पालक डाळ लागली, त्याच्यासोबत ज्वारीच्या भाकरी खूप मस्त लागल्या. आता इथे झोपण्याच्या आधी म्हटलं दूध तापून ठेवते, दूध तापत ठेवलंय. आणि इथे डिशवॉशरला भांडे पण लावलेले आहेत सगळे. तर सगळं घरातलं आवरलेलं आहे. तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.